यामध्ये आपण घालूयात धनाची भरड, पुलाव मसाला, भरपूर लाल तिखट, थोडीशी हळद, अशी याची स्मूथ पेस्ट करून घ्यायची. थोडीशी कोथिंबीर, यामध्ये घालूया आता थोडं पाणी. चवीनुसार याच्यामध्ये घालूयात आपण मीठ, मीठ अशा बेतांनी घाला कारण याच्यामध्ये आपण राईस मिक्स करणार आहोत, तर त्यामुळे तर राईसला सुद्धा त्या मिठाचा अंश जो आहे तो पुरला पाहिजे. टोमॅटोचे जुलियन, फ्राय केलेला कांदा, आणि आता याच्यामध्ये घालणार आहोत हे आपले खिम्याच्या बुलेट्स. आणि आता यावर आपण पसरणार आहोत आपला बासमती राईस. याला आपण 80% शिजवून घेतलंय, याचं कारण म्हणजे आता या मसाल्याबरोबर त्याला आपण लावणार आहोत दम. याच्यावर थोडीशी कोथिंबीर, फ्राय केलेला पुदिना, आणि थोडस मीठ. 80% शिजल्यानंतर भात जो आहे तर थोडासा कोरडा राहतो, तर त्यामुळे याच्यावर आपण घालणार थोडासा पाण्याचा हबका. आणि यावर चाकण ठेवून पुलाव बिर्याणी सारख्या रेसिपीज करताना नेहमी लांब सडक असा भात वापरावा, म्हणूनच या रेसिपीसाठी मी वापरला आहे फॉर्च्यून राईस. कारण याचं शीत जे आहे तर ते लांबसर होतं, तुटत नाही, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिजवल्यानंतर शीतं एकमेकांना चिकटत नाही. आता आपला पुलाव जो आहे तर तो आपण साधारण 15 ते 20 मिनटं दमवर ठेवणार आहोत. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, वेळ घालवू नका, याचं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. किमा बुलेट पुलाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 80% शिजवलेला फॉर्च्यून बासमती लाँग ग्रेन राईस, मटण खिमा, पुदिन्याची पानं, तांदूळ पिठी, परतलेल्या कांद्याची प्युरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसन, उकडलेला बटाटा, धण्याची भरड, बारीक चिरलेलं लसूण, बारीक चिरलेलं आलं, तळलेला कांदा, टोमॅटोचे काप, तळलेला पुदिना, लाल तिखट, मीठ, हळद, काळी मिरी पावडर आणि पुलाव मसाला.